विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज आपल्यासोबत बीड लोकसभा निवडणूक 2024 अधिकृत उमेदवार राजेंद्र होके साहेब आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. साहेब, आपण लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे आहात, आपलं कशा पद्धतीने आपलं नियोजन आहे? लोकसभेच्या 2024 मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यासाठी एक तर विकासाच्या मुद्द्यावर हे इलेक्शन व्हायला पाहिजे होतं, पण हे कुठंतरी जातीय रंग दिला जात आहे त्यामुळं, आणि मराठा समाज म्हणजे कोण्या एका पक्षाची बांधिलकी नाही, भाजपची नाही, राष्ट्रवादी नाही, शिवसेना नाही, काँग्रेस नाही, मराठा समाज हा स्वावलंबी समाज आहे. राजकीय राजकारण कधी मराठ्याने केलं नाही, ते राजकारण त्या नकला पासून पण कुठेतरी दिशाहीन जातीय द्वेष निर्माण करणारं काम या लोकसभेला होत आहे. म्हणून कुठेतरी आम्हाला असं वाटलं की आता मराठ्यात आपलाच उमेदवार 25 वर्ष झालं गेलेवर आम्ही काम करतो समाजासाठी, त्यामुळे माझीच उमेदवारी मी दाखल केलेली. तर या ठिकाणी त्यांनी मराठा आरक्षणाचा हा मूळ मुद्दा त्यांनी या प्रसंगी लोकसभेच्या प्रसंगी घेतलेला आहे. दुसरं विशेष म्हणजे या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, जे की महायुतीचे उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे आहेत, तसेच दुसरे विरोधक बजरंग महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, तसेच वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे आहेत. तर यांच्या तुलनेमध्ये आपण कशा पद्धतीने निवडणूक लढवत आहात? नाही, यांच्या अगोदर आपण गेल्या वेळेस 10 वर्ष आपण कीर्तनताईचं काम बघितलेलं, कसलाही विकास नाही, शून्य विकास केलेला आहे. त्यांचा अक्षरशः पहिल्या खासदार आहेत त्या महाराष्ट्रातल्या, ज्यांचा फंड वापस गेला, सह्या करायला वेळ नाही त्यांना, त्यांना फंड द्यायला पाहिजे होता. कोणाला मंदिराला सभागृह द्यायचे, कब्रस्तानला सिमेंट भिंती द्यायच्या, दलित समाजाला बुद्धविहारला द्यायचा, पण त्यांना सह्या करायला सगळ्या वेळ नाही. आणि बजरंग बाप्पाचं आपण बघितलं, बजरंग बाप्पाला गेल्यावेळेस आपण 5,50,000 रुपयांपास मतदान केलं, पण बजरंग बाप्पा पडल्यानंतर पुन्हा 5 वर्ष बेपत्ता झाले, कुठं गेले ते तेलच माहिती. त्यामुळं कुठंतरी त्यांच्यापेक्षा आम्ही रोडला, आम्ही 25 वर्ष झालं रोडला आहेत आम्ही, त्या आम्ही केलेल्या कामाच्या बेसवर मी जनतेमध्ये जाऊन तेच आव्हान करणार आहे, किंवा आम्ही 24 तास तुमच्या सेवेत आहेत. ते लोक मोठ्या लोक आहेत, त्याला सह्या करायला टाईम आहे. कुणाला आता हे पडल्यावर पुन्हा 5 वर्ष येत नाहीत. आम्ही 5 वर्ष रस्त्यावर आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या उसबिलाचा प्रश्न असेल, किंवा सामान्याला रक्त बॅग जर कमी पडली त्याच्यापासून मोटरसायकल सोडण्यापर्यंत कोणचं बी काम असलं तर आम्ही रस्त्यावर आहेत. कधी मुलीची छेडछाड असेल तरी आम्ही रस्त्यावर आहेत. काही बी झालं, मोटरसायकल पकडली तरी आम्ही रस्त्यावर आहेत. त्यामुळे आम्ही जनतेला तेच आव्हान करणार आहोत की विकासाला मध्ये तुमच्या कामाचा माणूस बघा. हे मोठा लोक आहेत, हे तुमचा फोन उचलणार नाही, तुमचं मनगट माझ्या हातात बसत आहे, माझं त्याच्यामुळे मतदान करा, एवढंच माझं आव्हान आहे. तुम्ही आणखी महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये तुम्ही पहिल्यापासून त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. यामध्ये आपल्या जे मराठा योद्धा म्हणून जे मनोज जरांगे पाटील आहेत, यांचं काही आपल्याला सहकार्य? नाही, मनोज जरांगे पाटलाच्याच आम्ही कार्यकर्ते, पण मनोज जरांगे पाटलाने उभा कॅन्डिडेट उभा केलेला नाही. तुमचं आम्ही आमच्या कामाच्या बेसवर उभा आहे, कारण आम्ही ह्याच्यामध्ये खस्ता खाल्ल्यात. आत्ताच आमच्या वतीने 7 सारखे गुन्हे दाखल झाले आरक्षणाच्या ह्याच्यामुळं. आणि जे आता उमेदवार म्हणून समजा आपण बघितलं गेलं, बजरंग बाप्पा म्हणजे मराठा उमेदवार म्हणून फिरते, बजरंग बाप्पानी कोण्या पोराला भेट दिली? जे पोर अटक होते ज्याच्यामुळे हे मराठा समाज एकवटला, ते जेलमधून अजून सडायले आहेत. नाशिकच्या जेलमध्ये बरेच पोर आहेत, भरत आहेत. आता 27 पोरांना तडीपार केलं बीडमध्ये. त्या मानवाचे पोर होते, कित्येक पोराचे बेहाल झाले, आणि याच्यामध्ये गोरगरिबाचे पोर होते, श्रीमंताचे नव्हते. त्यांच्या घरच्या दिवाळ्या सगळ्या बघत चुली पेटता केले त्याच्या घरचे, म्हणजे आमच्या घरच्या सगळ्याच्या चूल सध्या पेटली नाही दिवाळीच्या सणासुदीचा सध्या. त्यांना पंचायत नेत्याने लक्ष दिलं नाही, मराठा म्हणून घेतात तर लक्ष द्या. आत्ताच आमदार अट्रॅसिटी झाली, शाळकरी 9 जण झाली, शाळकरी 4-5 मुलं जवळपास त्यांच्यावर अट्रॅसिटी झाली. आता अट्रॅसिटीमध्ये ते आता शिकून उपयोग काय द्यायचा, त्यांच्याबद्दल असे गुन्हे दाखल होत असतील तर इथं बजरंग बाप्पा मराठा येतं, तिथं जाऊन भेट द्यावा, त्या मुलांना धीर द्यावा, त्यांच्या जामीनसाठी बघावं. आम्ही तिथं गेलो, तिथं पोहोचलो, त्यांना सांगितलं जे काय मदत लागेल फक्त एक फोन लावा, आम्ही सर्व तोपर्यंत जेवढं आमच्या जण जमेल तेवढं निश्चित तुमच्यासाठी आम्ही उठू. फक्त मराठा मराठा केल्याने मराठा पुत्र होत नसते, टीशीवर मराठा असल्याने मराठा नाही लागत, त्याला अंगात रक्त तसं मराठ्याचं लागतंय, एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो. हो, बरोबर आहे, परंतु या ठिकाणी जे बजरंग बाप्पा सोनवणे आहेत त्यांनी आणखी म्हणजे माननीय धनंजय मुंडे यांनी त्यांचं कुणबी प्रमाणपत्र दाखवलेलं आहे, याचा लाभ म्हणजे मराठा कॅन्डिडेट म्हणून किंवा जातीवाद असं काही होणार आहे का?
नाही नाही निश्चित त्यांना बीड जिल्ह्यातल्या जवळपास 60-65 हजार लोकांनाच फक्त कुणबी प्रमाणपत्र भेटले असा रिपोर्ट आहे. आणि बीड जिल्ह्यात 8.5-9 लाख मराठा आहेत. म्हणजे बजरंग बाप्पांनी हे गरजवंताची लढाई होती ना, याच्यात कारखानदारांनी आधी सर्टिफिकेट काढायची गरजच नव्हती. कारखानदार म्हणजे तुम्ही आज लोक मराठा पुत्र म्हणून म्हणतात, म्हणजे पोरीचा बाप असणारी पोरीचा बापच लागणार आधी जेवत असते का, आधी पाऊंडरावाला जेव घालावं लागेल ना. अजून पोराच्या अंगावचे वन मोडले नाही, पोरं अजून जेलमध्ये सडायलेत, आणि तुम्ही प्रमाणपत्र खुशाल मराठा समाज ओबीसीतून काढून घेता इलेक्शनला फॉर्म भरायची तयारी तुमची. म्हणजे आम्ही तुमच्यासाठी लढा उभारला होता. आज शेकडो लोकांनी आत्महत्या केल्यात, शेकडो पोरा गुन्हे दाखल झालेत, शेकडो करोडो रुपये लोकांचे खर्च झालेत. काय गाड्या फिड्या हजारो लोक जमा झाले, उपोषण केले, उपोषण केले, साखळी उपोषणावाले तरी भेट दिली घ्यायला, भेट जिल्ह्यातल्या कोणत्या साखळी उपोषणाला भेट दिली. ही ताकद सगळी समाजाने गोळा केलेली, समाजाची ताकद आहे ही. तुमचं तुम्हाला खासदार करण्यावर नव्हती केली का, पंकजा ताईला खासदार करण्यावर नव्हती केली. आम्हाला आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा होता. मराठा समाजाची मुलं बाळ कुठतरी आता नोकरी धंद्यात लागले पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, शिक्षणात जायला सवलती मिळायला पाहिजे, याच्यासाठी आमची लढाई होती. आमची लढाई तुमच्यासाठी काल बी नव्हती, आज बी नाही, उद्या बी नसणार आहे. राजकारण तुम्ही तुम्हाला लाख लाभ राहू, पण मराठा समाजाच्या चुलीवर तुम्ही पोळी बांधणं बंद करा, एवढंच त्यांना मऊ सांगणं. या ठिकाणी दुसऱ्या महायुतीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथरावजी मुंडे आहेत. त्यांचं पण म्हणणं आहे की मी कुठंही मराठा समाजासाठी म्हणजे विरोध केला नाही, किंवा त्या ओबीसीचे जे ठिकाणी आंदोलनं झाली आहेत, सभा झाल्या आहेत, त्या ठिकाणी मी गेले नाही. मग मराठा समाजाने असं जातीवर मतदानासाठी का असं करावं? नाही नाही ते आम गेले नाही, ओबीसीचे ह्याला नाही, त्यांचा पहिल्यापासून विरोध आहे. प्रीतमताईचे विरोध, लोकसभेचे लोकसभेतले विरोध, पंकजाताईची व्हिडिओ आहेत आमच्याकडे. त्यांना प्रत्येक वेळेस सांगितलं ओबीसीला ढक्का न लागता, ओबीसीला ढक्का न लागता. आणि आमच्या जरांनी पाटलाची मागणी 50% आतच आम्हाला पाहिजे, ओबीसीतूनच पाहिजे. मग तुम्ही दरवेळेस म्हणता ओबीसीला ढक्का न लावता, आम्ही तुम्हाला ढक्का न लावता, आम्ही आमचं मतदान आम्ही आमचं घेऊ बघू ना. लोकसभेत आम्हाला कुणाला पाठवायचं आहे काय, जनता मराठा समाज ठरवी. तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमचा मराठा समाजाला विरोधच आहे. साधे ओबीसीमध्ये बी वंजारा समाजमध्ये एक जात नाही ना, ओबीसीमध्ये भरपूर जाती, त्या सगळ्यालाच लाभ मिळायला पाहिजे ना. जाणीवपूर्वक काहीतरी द्यायचं षडयंत्र आहे. दरवेळेस मतदान आलं की फक्त मराठ्याला आमचा विरोध नाही एवढं म्हणतात, पण जे विरोध करायचा ते प्रखर त्याचा विरोध आहे. भाजपने तर क्लिअर सांगितलं आहे आमचा DNA ओबीसी म्हणून, देवेंद्र फडणवीसचे भाषण आहे ओबीसी DNA म्हणून. आम्ही काय आम्ही काय म्हणून भाजपला मतदान करावं, हे कुठतरी मराठा समाजातून प्रश्न पडलेला आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही उभे आहात, तुमचं पुढील विजन लोकसभेसाठी उमेदवार म्हणून, अपक्ष उमेदवार म्हणून पुढील विजन बीड जिल्ह्यासाठी कशा पद्धतीने राहणार आहे? नाही नाही मला असं मला निवडून जनतेनं दिल्यानंतर सर्वात आधी मला रेल्वेचा प्रश्न सोडवायचा आहे. रेल्वे 75 वर्ष झालं बीडला रेल्वेच यायला लागली, नांदेडला मागून विमानतळ झालं, लातूरला विमानतळ झालं, पण अजून आपल्या इथं रेल्वे चालू नाही. आपल्या बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगाराचाच जिल्हा म्हणून ओळख आहे. ती ओळख कुठतरी पुसावं लागणार आहे. कुठतरी उद्योगधंदे इथं आले पाहिजेत, कुठतरी इंडस्ट्री झाल्या पाहिजे, MIDC झाल्या पाहिजेत, त्यामुळे बेरोजगाराचे प्रश्न सुटतील. आज ह्याच्यापेक्षा भयानक मुलाचे लग्न होईल ना तो बेरोजगारीमुळं. आज कोणत्या खेड्यात गेलं तर 100-200 पोरं बगर लागण्याचे, कारण त्याला रोजगार नाही, धंदा कामधंदा नाही, शेत्या कमी झालेल्या आहेत. त्यामुळे कुठतरी हे बी प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळेचा दर्जाहीन झालेला आहे एकदम. जिल्हा परिषदची एकही शाळामध्ये असं पालक विद्यार्थी टाकायला तयार नाही, कारण तिथं काही दर्जा ठेवून नाही, म्हणजे तिथं कुठं शिक्षण चांगलं भेटत नाही. तुमचे सरकारी दवाखाने प्रचंड घाण आहे, दवाखान्यात सरकारी जाऊ वाटत नाही त्या घाणीमुळं. कुठं स्वच्छ झाले पाहिजे दवाखान्याचे, ही म्हणून ते प्रसच झाल्या पाहिजेत. तुमच्या पाण्याचा प्रश्न आहे. आज मी घाटाकडे इकडे गेलो धारूर साईडला केस, अहो 5-5, 6-6 किलोमीटरवरून पाणी आणतात बाया हांड्यानी, इतका प्रश्न पाण्याचा बिकट आहे. आणि हे 75 वर्ष झालं, ह्याचं एकच ज्ञान काय, आम्ही बॅकलॉग भरू, विकासाचा बॅकलॉग भरू. काय 75 वर्षात काय केलं एकदा दाखवा तरी आम्हाला, बॅकलॉग काय भरायला लागला एखादा तरी दाखवा ना मुद्दा. जसं सुंदरराव साहेबांचं आम्ही नाव घेतो, धरण बांधलेलं आहे त्यांना, माझं नाव धरण. शंकरराव चव्हाण साहेबांनी पैठणचं बांधलं, कृष्णपुरी बांधलं, विलासराव देशमुख साहेबांनी लातूर सुधारलं. तसं एखादं तुम्ही बीड जिल्ह्याचं काहीतरी केलं विकास, हाही ते कारखाना पंकजा ताईने बंद पाडला जो आहे. ते शेतकऱ्याची बिलासाठी बजरंग बाप्पाने यावर्षी घाटाच्या खालचा एक छटा ऊस नेला नाही. ज्यावेळेस त्याला ऊस कमी असतं इथंही ऊस दिले शकते. शेतकरी अक्षरशः रडले 2 वर्ष घालते त्याच्यापाशी. कोरोनाच्या काळात 5 वर्ष 5.5 लाख मतदान देतो ना. कोरोनाच्या काळात हजारो लोक मिले, नुसते इंजेक्शन भेटले नाही म्हणून ते गोरगरिबाचीच मिले, मोठाल्याला भेटली. त्यावेळेस कुठं होते बजरंग बाप्पा, पंकजा ताई कुठं होते? त्यावेळेस त्यांना ती मदत करायला हवी होती ना लोकांना. वाऱ्यावर सोडले, आपापल्या घरांनी बंगल्यांनी राहिले, लोक मिले. मग तुम्ही कोणत्या सामान्य लोकांच्या कोणत्या टायमाला संकटात कामाला नाही देत तर येता कवा? आमच्यात लग्नाने येऊन आमचाच हार घ्यायचा, आमचं माणूस मेल्यावर सांत्वन करायला यायचं, आमचाच छाप यायचं, एवढंच काम आहे तुमचं.
प्रत्येक गावातले रस्ते आज खराब आहेत. कोणत्याच गावात जायला खेड्यात आता फिरते रस्ते प्रचंड खराब झाले. त्यामुळे कुठतरी हे सगळे प्रश्न सुटले पाहिजे. सामान्य माणसाला आपला हवासा असा हक्काचा खासदार तिथं भेटला पाहिजे. याच्यासाठी मी जनतेसमोर जाऊन खासदार विनंती करणार आहे की मला एक सामान्य घरचं देऊ, मला ह्यावेळेस दिल्लीला पाठवा. मराठा आरक्षणाच्या सगळ्या सोयऱ्याची मागणी सगळ्यात अगोदर मला सोडवावं लागेल, कारण सगळ्या सोयऱ्यामध्ये मराठा समाज नाही गेला. आमच्या नोंदी कुणबीच्या कमी सापडल्यात. सगळ्या सोयऱ्यामध्ये जर भटलो तर आम्ही कुठतरी आरक्षणात जातो, नसता व्यर्थ जाते आमचे शेकडो बलिदान. केसेस हजारो पोरावर केसेस झालेल्या सगळे बऱ्याच त्या आत्महत्या ॲक्सिडेंटमध्ये बरेच जण वारले मोर्चाला जाताना येताना. त्या विधवा बायाकडे बघताना आम्हाला दुःख वाटते, आमची बहीण दिसते त्याच्यात. आणि हराम करू अगोदरच सर्टिफिकेट काढून ठेवतात. त्या कधी आत्महत्या केलेल्या घराकडे बाप्पा गेले कधी? त्याच्या आत्महत्या त्या लेकरायचं काय चालू, त्याचा संसार उघड्यावर पडला सर. आणि तुम्ही डायरेक्ट सगळ्यात आधी कुणबी सर्टिफिकेट काढता, लाज वाटायला पाहिजे थोडी तरी. गरजूवंताच्या लढ्याच्या जीवावर तुम्ही पोळी भाजता. आम्हाला लोकसभा हे लढवायची इच्छा नाही, पण तुम्ही सगळ्या सोयरीची मागणी मान्य केली नाही. दादा विनंती केली दोन्ही पार्टी पक्षाला, भाजपला केली, राष्ट्रवादीला केली की आमची लढाई फक्त सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. धरण पाटला जो शब्द झालता वाशीला, जे आमचं मेळावा झालता विजयी मेळावा, विजयी हे काढली सभा घेतली, तिथं शब्द द्यालता एक नशिंदे साहेबांनी, आणि नंतर तो शब्द फिरला मी करेक्ट कार्यक्रम करतो या नावाने. मग हे चुकीचं आहे ना कुठतरी. दोन्ही पक्षाला आम्ही काय मतदान करावं, राष्ट्रवादीला काय करावं, भाजपला काय करावं? शरद पवारने आम्हाला 75 वर्षात कधी आरक्षण दिलं नाही, आणि हे ना बाप्पा आत्ताच आम्हाला ताजच फसविले. त्यामुळं कुठतरी एक मराठा समाजाला दोघाकडे बी जायचं नाही, म्हणून मी उभा आहे. आणि जनतेला मी तेच आव्हान करणार आहे की मला दिल्लीच्या दरबारात पाठवा, लवकरात लवकर सगळ्या सगळ्याचा प्रश्न भेटेल, सगळे प्रश्न भेटतील, एवढीच जनतेला विनंती म्हणून. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे पहिल्या खासदार होत्या प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी 10 वर्षाच्या काळामध्ये रेल्वे काही रेल्वेचं काम झालं आणि आष्टीपर्यंत रेल्वे आली आणि त्याचं उद्घाटन करण्यात आलं. म्हणजे हे असे टप्पे टप्पे रेल्वेचं काम झालं की प्रत्येक ठिकाणी उद्घाटन असं किती दिवस चालणार हे असं बोला. मग आमचं म्हणणं तेच आहे. मी जेव्हा लहान होतो माझे आजोबा सांगायचे रेल्वे येणार आहे बीडला, रेल्वे येणार आहे. आता मला माझ्या नातूला सांगायचा टाईम यायला रेल्वे येणार आहे. म्हणजे अशी दर इलेक्शनला थोडी रेल्वे पुढे घ्यायची असं करीत करीत 50 वर्ष लागतील ना. कुठेतरी ती लहानपणी गाणं होतं तुम्ही ऐकलं असं, झुकझुक झुक आगीन गाडी मामाच्या गावाला जाऊया. आमच्या बापाच्या मामाचं गावात रेल्वे जाणं झालं नाही, आमचं जाणं झालं नाही, आमच्या लेकरायचं नाही, नातवायचं नाही, नेमकं रेल्वेत बसवायचं कोणा ते गाणं सगळं बंद झालं तरी रेल्वे आलं नाही भेटलं अजून. हे कुठतरी दुःख आहे. हे प्रश्न सोडणं गरजेचं आहे. तरी तर दिल्लीत आवाज उठित नाही. एखादा प्रथमताईनं किंवा हे फोटो तरी दाखवा. रेल्वेचा प्रश्न होते, नागरी भूमिका मांडली. तिथं उद्याच्याला बी हे निवडून गेले समजा बॅड लकली, पंकजाताई जाऊ की बजरंग बाप्पा जाऊ, हे पक्षाचे गुलाम आहेत. हे शरद पवारच्या पुढे हे बोलणार नाहीत आणि नरेंद्र मोदीच्या पुढे हे बोलणार नाहीत. कुठतरी माझ्यासारखा तिथं खंबीर दाडावं लागेल. ते प्रश्न आम्हाला कधीपर्यंत वंचित ठेवून विकासापासून हेच कुठतरी तिथं जवाब विचारावं लागणार आहे. हे पक्षाचे बांधील आहेत हे दोघं बी, हे काही तिथं विचारू शकत नाही. त्यामुळे मला जनतेनं मतदान करावं. रेल्वेचा प्रश्न तर पहिल्याच अधिवेशनात मार्गी लावून टाकतो. तर तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवार उभा आहात, तर आता पुढील जनतेला कशा पद्धतीने आव्हान कराल आणि एक निवडून येण्यासाठी? नाही, जनतेनं विकासाच्या मुद्द्यावर बघून मला निवडून द्यावा एवढी जनतेला विनंती. कारण हे दोघं विकास करणार नाही, ते पडल्यावर पुन्हा 5 वर्ष येणार नाहीत आपल्याला माहिती. आणि ह्यांना विकास नाही केल्यामुळे परीच्या जनतेनं ह्याला डावललं होतं. प्रीतमताईला बी त्याच्यामुळं पक्षाने डावललं की त्यानं काही कामच केलं नव्हतं. म्हणजे ह्याला पक्षांनी डावललेलं आणि जनतेनं डावललेलं. त्यामुळे कुठतरी आता मला जनतेनं निवडून द्यावा. आणि रेल्वेचा प्रश्न, सगळ्या सोयऱ्याचा प्रश्न, हे सर्व जनतेचे जे बीड जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न आहेत ते निश्चित पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. एवढंच जनतेला मी कळकळीच विनंती करतो. या ठिकाणी खरोखरच आत्ताच राजेंद्र होके साहेबांनी सांगितलेलं आहे की मी लोकसभा निवडणूक 2024 अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे आणि या जनतेनं बीड जिल्ह्यातील जनतेनं विकासाच्या मुद्द्यावर म्हणजे मी विकास करील असं एक माझं प्रयोजन आहे आणि त्या अनुउद्देशानं प्रत्येक मतदारानं मला निवडून द्यावं हीच या प्रसंगी मागणी करण्यात आलेली आहे. विकासनामालायू बालासाहेब पपाळ माजलगाव.